तुम बोलेंगे मेरे को कुछ भी। क्या बोल रहे हो, क्या बोल रहे हो? तुम्हारा कार्यक्रम मेरे को बहुत आवड़ता, मैं मोबाइल पे हमेशा देखता तुम्हारा कार्यक्रम। इसके लिए औरत बोले सत्यपाल महाराज का कार्यक्रम सुनने को मेरे को ले जाओ, इसके लिए हम लोग आए। नहीं तो बुढ़िया, रमजान महीना है, अल्लाह का विचार है। नहीं, नहीं उसको रोजा है ना। धन्यवाद। आप गले शाल दे रहे हो क्या? एक आधी दे दे, रखे मत आज क्या शाल रखे मत, एक ही ठीक है। घुगे परिवार को विनती करूंगा, आप ही आ जाओ, सत्कार करो। ये ना ये ना या ना या ना, ये यूं था दो गई है कोनी है। क्या बात है, तुमने तो रिकॉर्ड कर दिया। आज उद्धव ठाकरे साहब की सभा मालेगांव में थी। अरे लक्ष्य है आज। जय हिंद जय भारत। थैंक यू। कुठाई जाती है वाद, आम्हाले कापसाचे भाव वाळवा, चुल्यात गेला तुमचा जाती है वाद। आम्हाले कांद्याचे भाव वाळवा, सन्मान निधी द्या। क्या बात, धन्यवाद। तुकलोजी महाराजांना भजन लिहिलं काकू, मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है फंदों में सिर्फ उनका निशा। बड़ी प्यार भरा दिल कभी न तोड़ो, जिस दिल में मस्जिद में भी है खुदा, जवान थोक चाहिए आई लव यू। माला मोबाइल नंबर तसा है, त्याले मी काय करू, 9423128143। लहान पोरांना सांगा बर बाबू 143 म्हणजे काय। हा चटकन उभा राहून बोल। नाही ना बे, 134 काय लिहाय बे, जिल्हा परिषदेच बियाण। अबे 143 134 कसे बे, 143 चा अर्थ सांग जवान पोर। हा अरे त्याचा अर्थ 143 म्हणजे काय, तुले अजून टाइम आहे मौसमवर ये आता। मैं माला नंबर सांगितला की हसतातच पहिले, महाराज 143 काय वाईट आहे, फक्त पोरापोरीच प्रेम असते काय। 143 म्हणजे हा, त्याने एकामेकाला हात नको दाखव, तू काय टोल नाक्यावर आहे का? अरे ज्याने अक्कल आहे तोच बोली आणि बक्षीस घेऊन जाई। बोल 143। हा हा हॅटले का बस हे इकडे रे। अबे येना हे हालत ना बरं दिसून राहिल, तू आय लव यू मध्ये झाला ना। एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना, काकू याचा आवाज बाई सारखा आहे, कोणासारखा आवाज आहे। मैना भूलूंगा, मैना भूलूंगी, कोणा सारखा आवाज आहे याचा? बाई सारखा। तुले बाई दिसते का? आले आले तीन लेकर आहेत, मले दोनच आहेत, मापेक्षाही घडी ओके, नो खोके, नो खोके पण ओके, चांगलाय। तू कोण्या कंपनीत आहे बाबा? ओबीसी। आडनाव? घुगे। घुगे म्हणजे वंजारी भगवान बाबा की। मी भगवान गळावर जाऊन आलो शास्त्री महाराज कडे, समजला, म्हणजे आपलं मिक्सर चालते कायच्यात, आणि माईक किंमत कोण करीन बे, वंजारीच करीन ना। एक तर बंजारा करीन, बंजारा एक बंजाऱ्याचं पोरग कीर्तनकार आहे, त्याचं नाव आहे पंकज पाल महाराज राठोड। एक मराठ्याचा महाराज आहे रामपाल महाराज,
एक आहे कुंब्याचा संदीपाल महाराज, एक आहे सोनाराचा ऋषीपाल, दोन आहे बौद्धाचे पाल. पहिले बुद्धामध्ये दोन कीर्तनकार आहे, डॉक्टर पीएचडी केलेला कीर्तनकार आहे इंजिनियर दवंडे, आणि एक आहे संघपाल संगम शरणम. चांगलंय, तुला काय व्हाव वाटते आज यायचा केवढा मान? तुझ्या गावात 25-30 मिलिटरी वाले आहेत, 40-50 कुर्सी आहेत, 4-5 इंजिनियर आहेत आणि 4-5 डॉक्टर आहेत. किती गाव प्रगतीवर आहे, आणि एक पोरगी पोलीस वाली आहे, मला अभिमान आहे. तुले काय व्हाव वाटते? पीएसआय. पीएसआय कौन बा पोलीस वाला व्हाव वाटते तुले? कारण काय? आज वरुळ जवळ का पोलीस स्टेशनचे बरीच पोलीस मंडळी आहे. पोलीस वाले मिलिटरी वाले मला यायचा अभिमान आहे बाबू. मंदिरात चोऱ्या होतात आणि पोलीस वाले पकडून देतात, खोट आहे? खरंय. मग पोलीस वाले देव आहेत की देव देव आहेत? देव देव आहेत. मंदिरात चोरी कशी झाली? देवानं केलं काय? बोला. पोलीस देव आहेत. झालं डुप्लिकेट पणा करत. तू हे मायबाप देव की मंदिरातला तो देव? कोणाची पूजा करशील? बोला. आईची. बापाले वाऱ्यावर सोडत का तू? चांगलंय, पोरगा हुशार आहे. ओबीसी म्हटलं त्यानं, म्हणजे त्याच क्वालिफिकेशन लक्षात आलं. ओबीसी. धन्यवाद बाळा. 143 चा अर्थ काय? आय लव्ह यू. खरंच त्याचा अर्थ आय लव्ह यू आहे. काय रे आय लव्ह यू? काय फक्त पोरगा पोरीवर करू शकते काय? पोरगी पोरावर करू शकते काय? मी तुझ्यावर तुझा आजोबा म्हणून प्रेम नाही करू शकत? करू शकतात. हे बाता हा नातूच आहे. काय तबला वाजवते? तुकलोजी महाराजाचा परिणाम आहे तुमच्या गावातले. हे संस्कार वर्ग होते ते इंगले गुरुजी आहेत ना, किनी राजाले आले काय? संस्कार वर्ग घेतात, त्या वर्गात लेकराईले पाठवा, नाही तर उद्या तुम्हाला चपला मारतीन, जोळे मारतीन. यायले हरिपाठ करायला पाठवा. यायले बौद्ध असतील तर श्रामनेर शिबिर घ्या बुद्ध विहारात. मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जा आपापल्या धर्मानुसार, आणि काही लोकांची इच्छा असेल तर माझ्या आश्रमात पाठवा. 15 दिवसाचा वर्ग घेतो बेटा मी. 21 मे ते 4 जून. मै बायको मेली 4 तारीखले, गोपीनाथ मुंडे साहेब गेले 3 जूनले, मै बायको गेली 4 जूनले. गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यक्रम करून आलतो मी. ते म्हणतात अजून बर, येऊ द्या येऊ द्या, थांबा येऊ द्या, प्रेम आहे. शांत. जय जय शिव शंकर का लगे ना कंकर त्याला तेरे नाम कमिया. नाही तर माणूस येते यायले इकडे बोलो. मंगा 20 रुपये देले आपला आहे पण पेते म्हणून वैरी झाला. मारवाडी पेते का? बाहेती, अग्रवाल, खंडेलवाल, अंबानी हे आपलं बियाणं सत्य नाच झालं. म्हणून मी आपल्या लोकांना सांगतो दारू पिऊ नका. मारवाड्याचे चार्टर अकाउंटंट आहे. आपलं बियाणं नाही याले मी पुस्तक देतो. माझ्या जीवनावर पुस्तक आहे बाबू. सत्यपालनं धंदा केला नाही कीर्तनाचा. मी कीर्तनाचे 1 लाख रुपये घेऊ शकतो, इतकं मार्केट आहे माझ, पण मी आरामखोरी केली नाही. मला जेवढा खर्च येते ना तेवढंच घेतो, आणि जे उरतात ते वाटून देतो. मला मालूम आहे कुत्र्याची मौत मरण आहे मला. काही नाही शेवटी काही येत नाही. गे बाबा. अरे मातंगाचा माणूस आहे अण्णाभाऊ साठेचा, पहिले 20 रुपये दिले आणि आताही 10 रुपये दिले. चांगला बस फोटो काढते का?
आय लव यू. जुन्या काळी, जुन्या काळी प्रेम होत. बस तुला पुस्तक दाखवू नको, ते पुस्तक वाच तू. सत्यपाल लक्षात येईन तुये. अबे महाराष्ट्र लय आहे चिवत्या बनवणारे. बायकाईचे कान फुकतात, तिच्या कानात मंत्र देते, माणसाईले गुरु करते, पाचही कपडे शिवा गुरु पौर्णिमेला. काय काम आहे बे यायले? गरीबाच्या लेकराईले कपडे शिवा ना. मी जिल्हा परिषदच्या शाळेले दरवर्षी लेटर बुक वाया घेतो. हे महाराज लोक औ. मी आजपासून गुरु. पैसे दिले तर नाव लिहून द्या, तसे देऊ नका. बाई तुम्ही गुरु केला का? नाही, मंत्र देतो. तिच्या कानात मंत्र देतात ते महाराज लोक डुप्लिकेट. गालावरती खडी तुझ्या, पप्पीचं प्रकरण चाललं ना मोबाईलवर त्या मिरवणुकीमध्ये. कोणी काय त्या नांदीन, कोणी काय त्या नांदीन, कोणी काय त्या नांदीन, कोणी काय त्या नांदी. वहिनी भाऊ घरी आहेत काय? त्याने मालूम आहे ना हलकट आले. भाऊ शेलूला गेला झकमारी करायला. काही काम आहे काय? शेजारी जायचं. वहिनी भाऊ घरी आहेत काय? तेवढंच बोलणं चालणं, हात घेत दाबणं दुमणं होते. पाणी पाणी द्या वहिनी, तेवढंच बोट दाबते. मला बोलावं नाही वाटत आई तुमच्या समोर, पण एवढं डायरेक्ट मी बोलणार नाही. तो बायकाईचा जीव घेऊन राहिले ना हे हरामी लोक. हे म्हणजे तुम्ही नाही, हा तर तो रामच आहे वनवासातला. हे तुमचं वावर आहे ना, ते आहे 14 वर्षाचा रामाले वनवास होता. शीतेले किती वर्षाचा रे? बोला बोला ना पोरीन, बोला ना मुक्या बैऱ्या सावित्रीबाई. बोल उभी राय बाळा. 14 रामाली 14, शीतेली 14. ये माय, हे क्वालिफाय सुशिक्षित माय बापाचे पोरगे आहे. बाप बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. काय आडनाव? सांगळे. सांगळे. कांगळे. सांगळे. सांगळे ना घोगे सांगळे सोयरेत आहेत. पुरं गाव जुळून आहे यायचं. सांगळेची घोगेले घोगेची असच आहे ना. गावातल्या गावातच कनेक्शन जमवले याय ना. मामा मामा अहो मामा अहो मामा अहो मामा तुम्ही बोलले शंकरराव सांगले मामा होते ना. मग होते ना मामा शिवाजीराव. तुम्ही मामाची पोरगी केली असं म्हणा, म्हणून तर तुमची नोकरी पुरी झाली. तिनं करू दिली ना ताईनं. बायकोले नवऱ्याले जोडीदार बाईची साथ पाहिजे बाबू. म्हणून तर बाबू शेल बदलू काय दादा याचा? हे शेल शेल बदलू बाबू. माझ्या जवळ येतो शंभराची नव्हते. हॅलो. आता त्या कंपनीचा शेल कसा येईन? हेवरा शेल. आता आम्ही आहोत हायब्रिड कंपनी. काय का तुमच्या द्या ना मग. याचा आवाज कमी कमी झाला. याचा कमी आहे दादा. तुमच्या हालत सारखा याचा आवाज कर. ताई बरोबर बोलली बेटा. या बाकीच्या तू कॉन्व्हेंट मध्ये शिकता काय? मग तुझ्या शाळेचं नाव? जिल्हा परिषदच्या वरिष्ठ शाळा एरंडा.
म्हणजे तुझ्या गावची शाळा चांगली आहे, तुझे गुरुजी चांगले आहेत, म्हणून तू बोलायला तयार आहे. नाही तर काही काही गावातल्या शाळेत गुरुजीच गायब, गुरुजीच बारवर राहते. गाववाल्यानं त्याले पकडून पंचायत समितीत न्याव. कधी कधी मोबाईल वरच राहते. अबे तुम्ही ड्युटी करा ना, इज्जत वाढवा ना साने गुरुजी सारखी. तुमच्या गावातले गुरुजी चांगले आहेत, कारण गाव एक आहे ना बेटा. इलेक्शन नाही झालं ना, नाही तर काही काही गुरुजी राजकारणच करते आणि त्याच्यातच मरते, म्हणून त्याचे पोट्टे लफडे भात पैदा होते. तुम्ही हे जे लाचलुचपत खाणारे साहेब लोक आहेत ना, जे हरामाचं खातात, घे बाबा 100 रुपये. माई नात आहे ना, मग बक्षीस घे. मले लोक लई देतात. काल प्राध्यापक वाट मॅडम आहे, माळी समाजाच्या पुसतचे, 50 साळ्या वाट्याले दिले. महाराज 2,30,000 पगार आहे प्राध्यापक मॅडम. किती बाया हो, शिक्षणामुळे काय होते? म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हे बोला पुढचे शब्द पुढचं बोला हो पोरी हो, दुसऱ्या मुलीन बोला, शिक्षण हे अव बाई सांग ना पुढचं. कशा मुक्या बैऱ्या आहो तुम्ही, आत्महत्या करून मरता ना. शिक्षण हे उभी राहून बोल, नाही तर मन करतो कीर्तन. हा बस बस, त्या आजीला खाली बसवा, ते पोरगी राहिली ना आजीला खाली बेटा. धन्यवाद. अशा पाहिजे पोरी, हे वय तो शिक्षण. आणि बोलूनच नाही राहिली, तू काय गच्ची दाबवत होतो का? मी बोलशीन तर तू अक्कलवाल्या मायबापाची औल्याद आहे म्हणून बोलली. तेव्हा त्या चांगल्या घरच्या पोरी बसल्या आहेत, पगार तिच्या बापाले. तरी मी कशी बोलू, मर घरात समाधी बांध, आरत्या करा. अरे माझ्या बहिणींनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण आंबेडकरानं म्हटलं म्हणून काही काही लोक येले आंबेडकराचा राग येते. मला मालूम आहे ना, राग येऊ द्या, डबल बोलवू नका. मला दुसरं काय होईन तुमच्याच्या? पण ज्याच्या हातात पब्लिक आहे त्याच जग आहे. हे कायचा परिणाम आहे? हा सर्व जातीले घेऊन चालते ना महाराज, फक्त एकच जात नाही घेत ना मी. आलं ना लक्षात? रिकाम्या जागा भरा. सर्व जातीवर प्रेम करा. धन्यवाद ताई. त्यात गाणे चांगले आहेत, ज्योतिबा सावित्री काय व्हायचंय शिकल्यानंतर? बोल टीचर. सावित्रीबाई होत, सावित्रीबाई म्हणजे टीचर. या गावातली पोरगी पोलीसवाली झाली बाई. उभी राहिली बाई, आली का तू? ओ मॅडम पोलीसवाल्या मॅडम उभ्या राहा, मले लय अभिमान आहे या गावात. तू एकटीच पोलीसवाली आहेस बेटा. आणि तुमचे या ना एक मिनिट, हे मिलिटरी वाले. एक बाई राहिल्या ना, चंदाबाई खंडेरावजीच्या पत्नी, बरोबर आहे ना? या व चंदा मावशी. बाई चंदाबाईची क्या बात है, काही हो वाले हो बाई? म्हणजे मना लागन खंडेरायात येळ या लागलं बाईला, लागलं बाई. अरे खंडोबरायात येळ या लागलं चंदाबाईला. साडी देख आई. किती आहेत व पोरी तुम्ही? 3 पोरगा. पण काय कमाई केली? द्यायले पोरा आहे त्याच्या घरात आहे का पोलीस? काय करत? काय नाही, फक्त कॉलेज सुटलं की स्टँड वर जाऊन
लाइन मारतो फूल एका जिंदगी पोलीस मध्ये तिले मालूम आहे दारू वाल्याले कुठं झोडपे द्यावं लागते जिथं मांस आहे तिथं दणके देते ते धन्यवाद मॅडम आज तर माय लेकीन पुऱ्या एरंड्यात नाव योगा योग आहे ना तुम्हाला बोलाव ना त्या जेठाने देरानीले जेठानीले बोलावलं म्हणून मी तो योग आयोग तुईतले खाली क्या बात आहे धन्यवाद आ तुम्ही माय बाप वंदे मातरम ताई तुम्हाला पोलीस व्हायले कोण्या देवाचा अंगारा लावला बोला माईक आई बाबाचा है शिक्षण बोलल तिथे बहुत प्यार करते है तुमको सलाम आई बाप माथे तुम्ही पांडुरंगा नऊवारी साडी दे नाही नऊवारी नाही गोल साडी दे अजून काय करा लागते ताई पोलीस व्हायले पोलीस व्हायला काय नाही माय बापाचा आशीर्वाद आहे तुम्हाला शिकवलं बरं तुमचे पती काय करतात महिंद्रा फायनान्स मध्ये होम फायनान्स होम लोन महिंद्रा फायनान्स होम लोन समजलं काय आजी काय म्हणून बापा काय होम लोन म्हणते आंब्याचं लोनचं आहे की निंबूचं आहे ते नाही समजलं अहो होम लोन म्हणजे घरावर कर्ज देते तिथं मालक बँक मॅनेजर आहे दोघाईच चॅनल चालू आहे या बाईचा पगार अलग महेंद्राचा अलग आणि आम्ही दलिंद्र हे वय नवरा नोकरीवाला पाहिजे कसा भेटीन मग तुही लायकी तर बनवा लागेल ते पोलीसवाली झाली नवरा बँक मॅनेजर तू म्हणते मला नोकरीवाला पाहिजे शिकणं नाही काही नाही लग्नाच्या अगोदरच गोंधळ करतात माई गाडी गिडी दिसली तर पकडू नका टाळी पोलीस वाले माई गाडी काऊन रोकतात मालूम वाशिम पोलीस स्टेशन काऊन रोकतात महाराज फोटो काढू द्या तुमच्या संग किती भाग्य आहे बाबू माझे आता याले कमी केला तुम्ही याचा आवाज चांगला आहे याले यशीचा समजता का तुम्ही आम्ही तुम्हाला हात दाखवून देऊ विधानसभेत पाहून घ्या जरा ठाला विठ्ठल तुम्ही आम्हाला मांग महार आदिवासी चांबार वंजारा बंजारा हलकत समजू नका मोठे लोक हो सांगून देतो तुम्हाला पैताप हुई कमी करून देऊ मी शिंप्याचा पोरगा म्हणून मा अपमान केला मामाचा हात धरला ओबीसीचा असल्यावरही कारण ज्याची गाव ज्या गावात जात जास्त असते त्याची चालती असते कारण पोलीस स्टेशनही त्याचंच असते राजकारणही त्याचंच कोणावर काही केलं तरी काही होत पण लक्षात घ्या दिवस बदलतात ज्या ज्या गावातले मोठे लोक इस्टेटदार होते ते भिकार चोट झाले आणि ज्या गावातले भिकार चोट होते ते श्रीमंत झाले ते डबल मधली बिल्डिंगा घेऊन बसले आणि याईनं बाप दादाच गमावलं कपडे झटकू झटकू म्हणून लक्षात घ्या अन्याय कोणावर करू नका पाच सात भाऊ एका जागी आहे म्हणून माजू नका कोणाच्या पोरी बाईवर अन्याय करू नका उद्या तुही पोरगी सापडणार आहे दुसऱ्याच्या हातात कारण जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर लक्षात घ्या बाबा सार जावे सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो आज बाबू पंकज पाल महाराजाचे सासरे आलेले आहेत बंजाऱ्याचा माणूस जोडगावांची मुलगी पंकज पाल महाराजांना दिली लग्नात बँड नाही राष्ट्रीय समाज प्रबोधनकार पंकज पाल महाराज परवा मनोहरराव नाईक साहेबाच्या भेटीला गेलतो सुनबाई मनोहरराव आमदार महोदयानं माझा प्रश्न मांडला विधानसभेत ज्याचं तोच मांडते बाबा
इंद्रनील इंद्रनील नाईक साहेबांनो माझा प्रश्न मांडला विधानसभेत, सत्यपाल महाराजाला महाराष्ट्र भूषण द्यावा. आणि एका मुसलमान आमदारानं मांडला अबू आजमी. सत्यपाल महाराज हमारे अमिताभ बच्चन है बोले लोगों के उनको पुरस्कार देने को ना मला दिला नाही याचं दुःख नाही. मी मागत नाही. आह साळुंके साहेबांना द्यावा लागत होता पण बाबू कठीण आहे. आजकाल पुरस्कारही जातीयवाद येऊन गेला. बरंच बरं आहे. म्हणून माझ्या मायबापू आज पंकजपाल महाराजाचे सासरे आले. त्याचं नाव आहे समाधान चव्हाण. आज जोड गावांचे लोक आहेत लग्नामध्ये भरपूर होते. कुठं आहे समाधान भाऊ? उभे रा. ओ समाधान काका तुम्हीच आ काय? तुम्हीच गलती करा. आता कोणाचे पाय धरू मी? या इकडे. कशी आली इवाई आहेत माय? आता पोरगी गेली यायची. मी गेलतो पोरीच्या भेटीले आता परवा. तिसरा महिना चालू आहे बरोबर. पंकजपाल महाराज आहेत ना शाल दे रे. आता तरी विचार करा जावाई कोण केला तुम्ही? आणि एवढं मोठं लग्न केलं. या गरीब माणसं आहेत पण मोठं लग्न. 5000 लोक होते लग्नात. पोहरा देवी तेही रामराव बापू सेवालाल बाबा. मग आजपासून हॅलो पंकजपाल महाराजचे सासरे आपण वाई. हो मग बंद करून टाका आजपासून. बंद काय? व्यसनमुक्त बंद. हो क्या बात. धन्यवाद. पोरीचा बाप जगला पाहिजे ना. पंकजपालची माय दिसली पाहिजे. इन बाई घरी येते टाळ्या. बरे हाती लागले. बरे हाती लागले. मी म्हणू मगा तुम्ही आलते तर दुसरेच आ काय? आता आपल्याच घरातला माणूस आपलाच निघाला. काय लोकायले सत्यपालनं सांगाव. चार दन एखाद्यानं तरी उभं राहा की सत्यपाल 50 वर्षापासून ऐकतो रे तुले. हे गे मी आजपासून फिरणार नाही. परवा माहूरच्या जवळ वाई बाजारले कार्यक्रम झाला. एका जणानं 90 आणून दिली शिशी. हे गे म्हणे म्हटलं म्हणले लात मार पण शिशी दे. बर्बाद झालो. किती विधवा बाया दाखव. या गावात किती विधवा बाया आहेत. अरे शिवाजीरावचा आदर्श घ्या रे माझ्या तरुणांनो. देशासाठी या गावातले 25 जवान आहेत. एखाद्या बाईनं उभं राहा बरं जिचा मुलगा सैन्यामध्ये आहे. उभ्या राहू दोघी जणी राहा. ज्या बाईचा मुलगा ते आई राहिले. तुमचा मुलगा आहे काय सैन्यात? वा वा आई एक मिनिट या ना.
वंदे मातरम वंदे मातरम गडबड करू नका दोन तास वंदे मातरम या ना माय दोघी महिलांना या इथं तीच जवान मिलिटरीत आहे टाळ्या वाजवा अरे बाप रे कमाल आहे बर गाव आहे भाऊ मिलिटरीचे जवान मगा जवान आले होते स्टेजच्या जवळ मी त्यांनाही वंदन करतो पोलीसवाले मिलिटरीवाले आपल्या देशाची शान आहे बाबू हे महाराज नाही बर ते रुद्राक्ष देणारा महाराज काही फरक नाही पडला अरे रुद्राक्ष एका रुद्राक्षानं काय फरक पडीन रे या मायनं एवढा मोठा रुद्राक्ष दिला मुलगा सैन्यामध्ये अरे तयार हो जाओ जमाने का पुकारा है अरे तयार हो क्या बात है अरे बाप आए अरे तुम्ही खऱ्या भारत माता जमाने का जे लेकर सैन्यामध्ये आहे तुमचं नाव आई आडनाव कडक हे कायच्यात आहे आडनं मराठा कडक एक मराठा लाख मराठा हे मराठा आई तुम्ही जावळे श्री गुणा रामचंद्र त्रिगुणा गोड नाव जुने नावच होते त्रिगुणा यमुना गंगा पाण्याचा पत्ता नाही नाव सरस्वती जुने नाव आहेत ना सरस्वतीबाई शाळेतच गेली नाही पंचगंगा घरात गावात पाण्याचा थेंब नाही असं आहे त्रिगुणाबाई तुम्हाला किती लेकर आहेत माय दोन मुलं एक मुलगी दोन मुलं एक मुलगी मुलगा देशासाठी हो आणि दुसरा फॉरेस्टी फॉरेस्ट सागवान साडे दोन हजाराचं एक घन फूट चांगलंय मायबाप भाग्यवान आहेत आई तुम्हाला किती आहेत मुलं दोन एक देशासाठी दुसरा शेतीसाठी जय जवान जय किसान जय जवान जय किसान मी मायला धन्यवाद देतो चांदीचे पटले पाहून एकाऊन कंडिशन आली नोकऱ्या घरात आवक जे दारूत आहेत त्याच्या बायकाईच्या डोक्ष्याले तेल नाही खाजू खाजू पंजाब झालं तिच डोक्ष फॅरेन लवली चीन तिची 8 महिन्यापासून भेट नाही फॉन्स नावाचा भाऊ तस 2 वर्षापासून भेटला नाही व तुले धन्यवाद माय पुस्तक दे यायले साळ्या नको देऊ खाऊन पिऊन ओके पोझिशन दिसून राहिले भाग्यवाना माय तुम्हाला मराठा मार्ग देतो तुम्ही कोण्या जातीचे भीमाची बाबर एक भीमाची एक मराठ्याची एक वंजाऱ्याच सर्वेचे सर्वे आणि काही लोक फालतू राग करते तुम्ही मांगा महाराजा तुम्ही पहिले पाणी पिऊ देत काय मांगा महाराज हा आता आता ग्लासले हात लावून दाखव बर तुझ्या मायानं दूध पाजलं हातातला ग्लास तर ओळून दाखव अरे म्हातारी माया इले फक्त टच करून दाखव तुझ्या मायानं दूध पाजलं सांगत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान येते उरावर कि सायच्या लहान पोरीले हात लावशीन तर ते महाराज लोक आहेत ना जेलमध्ये दोघ नाव नको घेऊ काय म्हणते महाराची माय बुद्धाची माय काय म्हणते आमच्या गाव चांगलंय या गावात जातीयवाद नाही हे असे थोर पुरुष जन्मास आले ना चांगलाय म्हणूनच तर इलेक्शन झालं नाही तर 50 लाख खर्च करते सरपंच 30 लाख खाते 30% कमिशन याच्या जुळून खाय रोडवरच खाय नालेत काय म्हणून त्याची आवल्यात बार मध्ये मरते पोरीच्या लफड्यात बदमाशाईची आराम आई आराम
या आजीले मराठा मार्ग देतो थांब आजी इथं एरंडाच नाही अरे जोड मोहावरून उंबरदळी राजा किनी मेरा मेराडो काय बोराडा मले सांगितलं महेशन मारा 10-12 गावले जाऊन प्रचार केला खूप मेहनत घेतली मी तुम्हा तरुणांना या गाव घुगे परिवार एक सपाटे येऊन गेले मा भेटीले सपाटे परिवार सांगळे तांगळेजी सानप गीते गंगावने कुरकुटे चेले कर लो खंडे तक काय नाव दलिंदर ठेवले आपले सौ सोनार किन एक लोखंडे कुरकुटे आडनाव आणि यायचे आडनाव पा किती चांगले माल पाणी मालही आहे पाणी आहे आपल्या वंजाऱ्यात आंधळी आहे मुंडी आहे सानप चला ठीक आहे पण आंधळे नागरे आहे ठाणेदार आता मी कार्यक्रमाला गेलतो ना तर पोलीस स्टेशन मधून आता रे रावेर जळगाव जिल्हा आता परवा रावेरले होतो मी आजपासून 2 महिने भीम जयंती जाऊ आणि 2 महिने शिव जयंती आता माझ्याकडे एकही तारीख खाली नाही आता फक्त आश्रमात मी 15 दिवस राहतो 21 मे 4 जून मा बायको एकाएकी धोका द्यायला चला माझ्या की दुसरा महाराज राहता तर दुसरी पटोली असती ना मी एकाएकी गेली मी गोपीनाथ मुंडे साहेबाचा कार्यक्रम करून गेलो 3 तारीखले 4 तारीखले घरी गेलो बच्चू भाऊ कळूचा कार्यक्रम होता आपले माजी मंत्री एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बच्चू भाऊन त्याला सौर ऊर्जेचा पंप दिला आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष मला ठेवलं बायकोला म्हटलं मी आता जातो तर मला त्याच दिवशी काय म्हणते ते मालूम आहे कधीच नाही म्हटलो आई त्याच दिवशी मी लक्ष्मी मले म्हणे तुम्ही घरीच ना थांबत आता मी खरंच घरी ना राहू नशा आहे मले जर एवढे लोक दररोज पाहिले नाही तर मी जेवण मला जेवणच होत नाही मला प्राणवायू तुम्ही या माय बाप पण तिने एकाएकी धोका दिला मला मालूम आहे ज्याची बायको मेली त्याला किती दुःख आहे बरं दुसरी करायचं वय नाही पहिलं तर हड्ड्या मरणच चालल्या मला पण मी मशानात जाणार नाही सांगून देतो मेल्यावर माई बायको जिथं गेली माई बायको मेडिकल कॉलेजले दिलं मा पत्नीले मी लोकाईच्या कामी हे जे 4-5 डॉक्टर झाले ना हे शिकून तर होतात पण प्रॅक्टिकल साठी यायले बॉडी पाहिजे तर माझ्या बायकोच्या बॉडीचं देहदान केलं बायो मी म्हणून तुमच्यातले कोणी जिवंत तुमचे मेल्यावर आपलं शरीर तरी मेडिकल कॉलेजले द्या माझ्या पत्नीचं देहदान केलं एकाएकी पहाड तुटला माल्यावर की भात कुलीच्या या बाईचा पती गेला तिले किती दुःख म्हणतो अरे बेवडे हो पेन बंद करावे तुमच्या मायच्या दुधाची अरे तुमच्या बायकोच्या कुंकाची शपथ आहे रे एखाद्यानं तरी उठून उभे राहन मले दारू द्या रे अरे तुमचे लेकर भीक मागतील बे शेलूच्या बाजारात किनगाव किनखेड राजाच्या यात्रेत भीक मागतील तुमचे लेकर दारू पेन बंद करा बिडी बंद करा तंबाखू बंद करा बायको सोडून दुसऱ्या बाईशी लपलं ठेवू नका ज्यादा नोटा जमा झाले की जुनी बायको बरी नाही दिसत ना
आणि बायाईले सांगतो तुम्ही गलती करू नका, सर्व माणसंच वाईट आहे असं काही नाही, बाया भी कलाकार आहेत. एका नवऱ्याचे 35 तुकडे केले दिल्लीत एका बाईन, आणि एका माणसानं आपल्या प्रियकर मजनूचे लैलाचे 35 तुकडे केले, आणि एका बाईनं नवऱ्याचे 33 तुकडे केले. मी पोराईले दूध देत नाही, पोरी गुन्हेगार आहेत. काय काम आहे व त्याच्या गाडीवर जाऊन बसायचं तुले? हा लाज नाही वाटत? तो बाप वावरात घाम गाडते, तुही माय वावरात काम करते, आणि तू तोंडाले पट्ट्या बांधून त्याच्या गाडीवर जात. तुमच्या वाशिमची घटना पाह ना, पेट्रोल टाकलं ना एका पोरीच्या अंगावर. किती उदाहरणं देऊ वाशिम मधले महाराष्ट्रातले. म्हणून पोरीले माय बापाची इज्जत, आपल्या माय बापाच्या घामाची किंमत राखा. ते बाय ते पोलीसवाली झाली. अरे डॉक्टर इन होय ना, कोणी जातीचा डॉक्टर करणं कोणीच नाही. मोठ्या लोकाईले जात पात नसते. मा पोराले म्हणू ना मी, डॉक्टर इन कर, कोणीही जातीची कर. मी शिंपी आहो, चार मधल्या सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायचे संग ठेवा रे बाप्पा. शिंपी आहो, सोनार तुमच्या गावात आहे, कुलकर्णी किनी राज्यात आहे, आप्पा वाशिमचे अक्कल. मी मा पोराले म्हणू कोणीही जातीची कर, पण डॉक्टर इन कर दोन्ही चॅनल चालू. मा पोरगा म्हणे बाबा मला कुठं जमलंच नाही, म्हटलं लेका बापावरच गेला. मा पोराचं नाव धर्मपाल आहे. मी शिदार राहिलो ना जीवनभर, नाही तर माले फोटो काढायले माणसं बाया हात ओढतात. ओ आबा आमच्या जोड यांना फोटो काढायले. अबे हे नियत शिवाजी महाराजची पाहिजे ना पोरीवर. आपली कुत्री नियत काय? जवान पोट्टे पोरी गेल्या की काय माल आहे बे, काय आटम आहे बे. आणि तुही बहीण आली तर मागू. त्या पोराईनं म्हटलं काय डबल माल आहे बे, आता काऊन अंगार झाली. तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं, तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं, मैं तो रस्ते पे जा रहा था. बाबू ज्याच्याकडे मोबाईल आहे बायाईकडे माणसाईकडे शेअर करा. सर्वात जास्त माय कीर्तन फेसबुक युट्यूब लेडीज ऐकते बाबू. सावित्रीबाई जिजाबाई रमाबाई अहिल्याबाई वसंतराव नायकांचे मायबाप, भगवान बाबांचे मायबाप. अरे भगवान गळावर आताही माधुकरी मागून शिकवल्या जाते शास्त्री बाबा. माझ्या मायबापो, माझा एक माणूस प्रकल्प अधिकारी नोकरीहून काढले होते तर धनंजय मुंडे साहेबानं पुन्हा लावलं होते. माल्यावर उपकार आहेत बच्चू भाऊचे, 10 ऑपरेशन केले दुसऱ्या लोकांचे, आमच्यावर उपकार द्यायचे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो परमार्थ करा, कोणीही पक्षाचे असा कोणत्याही जातीचे असा परमार्थ करा. बाबासाहेबांना आता तुमच्या बाया ग्रामपंचायत मेंबर आहेत. मागच्या वेळेस माझी सरपंच बाई होत्या ना, काय नाव? कविता ताई, विनोदराव घुगे. थांब पोरी, हे कोणाचे आहेत? अबे ओ अधिक महिन्यात झाला शिदाबाज का रे, ओर फ्लो मध्ये झाला का तू? 2-3 महिन्याच्या गॅप नंतर चुपत झालं. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यात पोट्टी माजल्यासारखे करतात. तुम्ही पाहून घ्या मासतील तेच गावातही पाहणं तुम्ही. त्याच्या बापानं हरामाचं जमावलं त्याचे पोट्टे मासतील, आणि त्याचा बाप त्याची केस दाबून पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. मोठा माणूस राहायचे ना, राजकारण घरात पोलीस स्टेशन घरात. माल्या गावात एका म्हाताऱ्याला मारलो बाबू, मराठा समाजाच्या एका ठाणेदारानं. आणि मग
त्याची नोकरी जाऊन राहील ती विधानसभेत प्रश्न गाजला. कोणाची अति चालत नाही माती होते लिहून देतो बाबू. मग त्याची बायको आली त्या ठाणेदाराची, मला एक मुलगा आहे मला माफ करा. मग आमच्या गावातल्या म्हाताऱ्या बाय म्हणे, तुया सासऱ्याच्या उमरच्या माणसाले यानं मारलं तेव्हा लाज नाही वाटली त्या नवऱ्याले? त्या मोठ्या माणसाच्या सांगण्याहून मारलं. तो त्याले वाचवू शकला नाही, आमदार होता पण ठाणेदार को बचा नाही सकाव. ते तुला खिपा जटकले तू लाख करे रखवाली सोडलं काय कोरोनात पैसा वाले. अरे एक देव माणूस गेला खासदार ज्या आपले सातव साहेब, माझ्या घरी दोन चार वेळा आले. संजय राठोड ते माझी बायको गेल्यावर ते दुखात बसायले आले ते माझ्या बाबू. खासदार माणूस दिल्लीत, आता ताई आमदार आहेत. तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़िया कोणासाठी करता रे कोणासाठी? हा बंगला, हा दिल्लीत, हा मुंबई, हा वाशिम मध्ये. अरे लोकाईन तुले ज्या भरोशावर निवडून दिलं त्याची किंमत राख, नाही तर मट्टी पलित लोक करतील डिपॉझिट जप्त करतील. हे तुमच्या खाली बसणारा ती इज्जत आहे. म्हातारे माणसं आहेत ते टोपीवाले बाबा खळे राव बोला. ओ टोपीवाले दादा, हे चष्मेवाले दाढी पांढरी दाढी ब्लेड किन तुम्हारी मुला खाती नहीं हुई 6-7 महीने? आओ इधर, क्या बात है, तुम हम तो झुक गए तुम्हारे पाव पर. आओ आओ ना, आओ ना, सांगा बर बाबू. अरे हा जमीन वरचा मुसलमान माणूसही तुम्हाले आमदार करायची धमक ठेवते, जिल्हा परिषद मध्ये मेंबर करते, पंचायत समितीले मेंबर करते, काम पडलं तर लाल दिव्याची गाडी देते. भेटली नव्हती काय दिलीप भाऊले? दिलीप भाऊ जाधव चाचा, क्या बात है, कोणचे गाव के आदा? एरंडा पे 2-3 तो घर है तुम्हारे, एकच घर है. एरंडा वालों की कोई तकलीफ है क्या? नहीं नहीं कुछ नहीं. कोई अभी जातिवाद पर कोई बोलता कि इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में, साली ये आग लगाने वाले छोटे मजे में. इस्लामी लोग हैं हमको, माइक मुंह को लगाओ. इस्लामी लोग हैं हमको कोई उनका तरास नहीं, तकलीफ नहीं, वैसा कोई घबराने की बात नहीं. क्या बात करके एरंडा अविरोध चुने गए. नगरी मशहूर है, पहले थे लफड़े चारा झगड़े होते रहता. वो तो कौरव पांडव के हुए तो ये कहा जाएंगे, लेकिन कौरव पांडव समझे नहीं करके कौरव मर गए पांडव जीत गए. इनों के दिमाग में आया कि यहाँ पे बर्बादी है, भिखार चोट बनेंगे, मिलजुल के खाओ. बहुत से बने ना, बहुत से गए शाल दे रहे. ये मंडल ने दिया, तुम्हारे गांव का तुमको पिला, तुम्हारे गांव का तुमको दे रहा. मुझे इतना आनंद है आप दिख गए. 500 रुपए रखो मेरे तरफ से प्यार से, ला रे दे रहे 500. भगवान ने दिया क्या करने के तुम्हारे? नहीं भगवान ने दिया, आदम को खुदा मत कहो. नहीं, नहीं, आदम खुदा नहीं है. आदम खुदा नहीं है आदम, लेकिन आदम जगत गुरु है वो. लेकिन आदम जगत गुरु है वो. ओके सबसे महान. सुनो आप, सुनो सुनो, मैं कुरान पढ़ा हुआ हूँ, कुरान में सब अच्छा है, एक भी गलत नहीं. लेकिन मैं बोल रहा हूँ आपको, आदम को खुदा मत कहो. आदम खुदा नहीं है. खुदा वो ऊपर बैठा. सुनो ना आगे कहता हूँ. सुनो रे बाप, तुम्हारा सुना, अब तुम आयको. अबे आयको मत बोले ना, तेरी माँ क्या पाकिस्तान की आई क्या, तेरा बाप क्या हिंदुस्तान का है? काका आगे का तो सुनो मेरा, शायर हूँ ना मैं. आदम को खुदा मत कहो. नहीं आदम खुदा नहीं, नहीं है, नहीं है, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं, नहीं है. अब बताओ उसकी पैदा है ना, खुदा के नूर से आदम जुदा नहीं है. टाया
हेलो, आपको रमजान क्या शुभेच्छा। दूसरा दिन है ना आज का, तीसरा है उपास का कि दूसरा? तीसरा उपास है कि दूसरा? शुक्रवार से चालू हो गया है ना वो, तो जुम्मे को शुक्रवार बोलते कि जुम्मा? हिंदी में, मराठी में बोल रहा ना। मराठी में बोल रहे हो, धन्यवाद। तीसरा है ना? हाँ। तीसरा उपास है, भक्ति का प्रकार है। हम भी एकादशी धरते ना, एकादशी धरते। मैंने भी मराठी घुसाड़ दिया है। अरे मौजूद है शिरडी में है पहले। धंधा क्या करते? मैं बेटा हूं ना तुम्हारा, रखो। ओके, नहीं उसके पास से लिया मैंने, फाइनेंस करा, महेंद्र फाइनेंस। होम लोन मैनेजर मेरे पास है, बैठो चाचा। क्या बात है? आता संगा, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। राष्ट्रपति अब्दुल कलाम के शरीर का एक भी हुआ नहीं, समझ ले। एक मिनट भजन करू गोपाला। बर धड़े माणसं आले, अपंगही आले, त्याच्या पायानं चालता येत नाही, काय आजोबा कायलेच गडबड केली। ये रे बाबू, त्या आबाच्या गळ्यात शाल टाकून दे। ओय पोरा, ये ये इकडे, तू नाही ना एकदम लहान आहे, याले येऊ दे। ये अबे लाल शर्ट आहे ना बे, तू जाय बे मांग, तू नाही तो। तुम्ही उभे राहा आबाजी, एक मिनिट उभे राहा, तिथंच उभे राहा। अबे हे पोट्ट, तू तीन तीन वेळा खालीच बसत, जाय तू मांग। होय हे घे ना चप्पल, राहू दे ना, तुले काय हो। अबे बाबा काय, ठेव ते समोर आहे, इकडे पाय, ते समोर आहे उभे, जा जा लवकर। वंदे मातरम, वंदे मातरम, अरे जाईले चालता येत नाही। वंदे मातरम, दाढी आजोबा फिकर करू नका, अपंगाचं मंत्रालय झालं। बच्चू कडू अपंगासाठी लढणारा। वंदे मातरम, किती वाजले पाय? 9:15। पुढचा टाइम सांग, ते तंबाखूची पुळी देतो बाबू, ते तंबाखूची पुळी दे। होय, ते पुळीचा कागद आहे। हा धन्यवाद। तंबाखूचे कॅन्सर होता, मग झक मारने को परवानगी दिया का? तंबाखूचे कॅन्सर होता लिहिलाय ना। कारवाई कोण करते? आणि याले परवानगी दिली कोण? गद्याचे बच्चे समजतात आपल्याला। खरा आठवत गोपाला गोपाला तुझू नका, पाणी आडवा पाणी जिरवा। तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एकखेप पोटून या म्हणून, दोन चार खेप येते तर शेवटी बसा। अरे मी तीन तास पाणी नाही पेत, तुम्ही जेवढे शांततेत बसले तेवढा कार्यक्रम आहे। उद्याचा माझ्या लग्न आहे माझ्या हातानं, महाराज नाही उद्या, लग्नाची तारीख महाराजनं नाही काढली। सत्यपालच्या कीर्तनाची तारीख पाहिली, आता एका पाटलाच्या पोरीचं लग्न आहे। आणि लग्नात काय करून राहिले मालूम आहे? त्या नवरीच्या भारोभार पुस्तक लेटर बुक वया जिल्हा परिषदच्या छाडेले वाटून जाईल।
ये नवरीची पुस्तकाची तुला आहे, संदीप पाल महाराजाचे व्याही आहे, शिवदाळू शिवदास दाळू, शिवदास दाळूच्या पोरीच लग्न आहे. एक मुलगी दिली संदीप पाल महाराजाच्या भावाला, त्याच काय नाव रे? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर गीते. गीते. आणि एक मुलगी दिली आता, आणि ते लग्न उद्या आहे. पंचांग पाहिलं नाही, नाही तर तुम्ही लोक आजोबा, तुम्ही कोण्या गावचे आजोबा? हे टोपीवाले आजोबा कारली म्हणाले, काय तळमळ तुमची, या ना एक मिनिट सत्कार करतो. मला लय मजा येऊन राहिली. आता ऐका, मनोरंजनातून भंजन. मी सत्कार कोणाचाही करत नाही काका, सात्विक माणसा इथच 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 एकदम सात्विक माणसा. परिवार चांगला आहे, शून्यातून विश्व निर्माण केलं, आणि निर्व्यसनी जीवन आहे. हात दाखवा. बँक बॅलन्स पहिले भरपूर होता, आता कमी झालं. बरोबर, काही खोटं बोललो? नाही नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही. अरे राही नाही पाहिली तुमच्या जीवनात. काय आडनाव? काकडे. काकडे काका. अरे नाही केली, अरे राही नाही केली भावाले, अवघ्याले मदत केली जीवनभर. हो, म्हणून तुम्ही ओके आ, खोके जमा केले नाहीत. हे टोपी कोणाची काका? मला माझी माझीच आहे. तुमचीच आहे, चांगलंय. टोपी तुमचीच. ते डोकं कोणाचं आहे काकडे काका? माझं म्हणा. माझंच. तुमच आहे, पण डोक्यातली अक्कल कोणाची? माझी की दुसऱ्याची? नाही माझीच. मग पोराचं लग्न केलं तेव्हा कोणाला विचारलं? खरंच इमानदारी. लग्नाची तारीख कोण काढली? महाराजन. पोरग कोणाच? तारीख कोण काढली? बडजीन. मग लग्न झाल्यावर बायको घरी आली त्याची, तरी पूजेला कोणाला बोलव? भटजी. कोण निपटावं लागत होत खरंच आहे. मग भटजी वाले बोलावलं. भटजी म्हण, बाई हात टा, सुपारीचा गणपती घ्या, आता पाणी टाका. बरोबर. पोराच्या बायकोचा हात पहिले कोण धरा? पोरान. पहिले पूजात पाठात कोण धरलं? भटजीन. त्यानं सफा केला हात. तुम्ही बरोबर बोलून राहिले. छाल दे, छाल छाल दे काका. एवढं कोणी बोलत नाही खरं खरं. बर, पुढे जाऊ. ओ मावसा, पिवळं शर्ट. अरे पिले शर्ट वाले ते बिरसा मुंडा की आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा भाऊ साजेंचा विजय सो गुरु लहुजी वस्तानाचा. काका तुम्ही खरोखर बोलले. पोरग झालं मग पोराचं नाव कोण ठेवलं? भटजी ठेवली. पैदा केलं कोण? त्याच्या माय बापान. पण नाव त्यानं ठेवलं, या राशीवर ठेवा. बर, सुशिक्षिती बैल आहेत, सुशिक्षित मॅडम. महाराजांना नाव विचारा, कारण तो महाराज होता काय दोन तीन दिवस? त्यानं बाहेरपणात लुगडे धुतले काय? साड्या धुतल्या काय? मला किती गुलाम लोक अरे तुम्ही. बर, पुढे जाऊ. बाप मेला, त्याने स्वर्गात तुझ्या बापाला पोहोचवतो. कोण सांगते? महाराज. बरं, तो स्वर्गातला जमिनीवरचा दलाल आहे का? हेळ्या का हेळ्या? आपल्या जोडचे पैसे कोण दाबते तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो म्हणते? महाराज. महाराज. डोकं कोणाचं? आपलं. बाप कोणाचा? आपला. डोक्यातली अक्कल कोणाची? आपली. पण स्वर्गात कोण पाठवलं आपल्या बाप? भटजी. गेला काय आपला बाप स्वर्गात? जाते. बर, तांब्याचे भांडे मागते, तांब्याचे. तुम्हाला बायाले सांग बरं बाईन, तांब्याचेच भांडे काऊन मागते? उभ्या राहून सांग. हिम्मत.
नाही बोलत. तांब्याचे ह्यासाठी मांगते की तांब महाग आहे आणि स्टील स्वस्त आहे. आपण बी हक्क लावून बर असा गळवा मांगते की तो सदा उभाही नाही राहत असा गंडल या पक्षातून त्या पक्षात बरोबर. मग आपला बाप स्वर्गात जात नाही. गाडगे बाबाची गोड सांगतो काका तुम्हाले काकडे काका म्हणजे तुम्ही तेरवी करू देऊ नका पोराले. तेरवी करू नको मला केस देऊ नको. माझ्या तेरवीचा खर्च जिल्हा परिषदच्या शाळेच्या पोराईले देऊन टाक असं कर. मा बापाची तेरवी नाही केली म्या केस नाही दिले. बायका बांगड्या फोडतात काचाच्या चांदीच्या पाटल्या खाऊन नाही फोडत व तू तू सासूच्या साळ्या जाडत वाकळ जाडत सासूचा सातबारा नोटा खाऊन नाही जाळत व तू. सर्वे मतलबी धंदे खोटा आहे का खरं. मा बाप मेला तर म्या डोळे काढून दिले आई कीर्तन तोंडात नाही रे बापा कृतीत आणलं म्हणून तुम्ही काय. अरे लहान लेकर काय तो बापही मरेपर्यंत ऐकीन कारण मी सत्य मानतो रे माझ्या नाता. अरे माई बाप मेला तर डोळे दिले काढून बॉडी घेतली नाही. माई माय मेली 21 फेब्रुवारी मा माईले पोचून दिलं मेडिकल कॉलेजले. बायको भिली ते पण सत्यपाल नाही शपथ घेतली काकडे काका. मी मेल्यावर ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने माझी बॉडी जाईल. घरी नाही समाधी बांधणार नाही. नाही तर माई समाधी बांधतील. दोन पुजारी घंट्या हजवणारे बसतील माझ्यासमोर. सत्यपाल महाराज स्वाहा आणि बायका आरती करतील. आरती सत्यपाल नाही जमवीला माल. अरे महाराज करू नका. मी गाडगे बाबाच्या रक्ताचा महाराज आहो. मी फुले शाहू आंबेडकरांच्या रक्ताचा आहो. मी प्रभू रामचंद्राच्या विचाराचा आहो. दोनच लेकर एकच बायको. काका बराच वेळ उभं केलं. शाल दे ह्या शाला इकडच्या आहेत. घुगे परिवार घुगेच नाही टांगडे गीते अवघ गाव हे काय. या वंजारी समाजानं दुसऱ्या जातीवर अन्याय केला नाही नाही म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा आणि एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा. ताडी हॅलो तुम्हाला पैसे नाही देत खाऊन पिऊन बरं आहे. फक्त कांद्याले भाव कापसाले भाव नाही. कापूस आहे ना इकडे सोयाबीन आहे त्याचही काही खरं नाही. म्हणून तर दाढीची ब्लेडची भेटत नाही या 2-3 महिन्यात. बसा. ओ काका काकडे का 200 रुपये दे. आपल्या काय बापाचं जाते जायतीन तर यायचे एरंडा परंड्यावाले यायचे. झाले काय तू या जोडच्या. मग हे पुतण्या आहे ना मला सातबारा आहे मा भावाचा. हे घे भावाची भेट आहे ना. अच्छा.